गाड़ी क्रमांक 16535 मैसूर सोलापूर एक्सप्रेस ही आजपासून सोलापूर ते पंढरपूर अशी धावणार आहे। प्रवासी व यात्रेकरूंच्या मागणीनुसार आणि खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या पाठपुराव्याने या गाडीचा सोलापूरपासून पंढरपूरपर्यंत विस्तार झाला आहे। सोलापूर रेल्वे स्थानकावर खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, सोलापूर रेल्वे विभागीय कार्यालय प्रबंधक DRM धीरज कुमार दोहरे, वरिष्ठ मंडल अधिकारी LK रणियवले, रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजाभाऊ जाधव व प्रवासी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 1 वरून खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पूजन करून हिरवा कंदील दाखवला। याप्रसंगी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले की पंढरपूरचे पांडुरंग हे कर्नाटकातून हंपी येथून पंढरपुरास आल्याने ही गाडी घेऊन थेट पंढरपूर येथे येत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे। तसेच आणखी एक गाडी थेट हंपी ते पंढरपूर अशी व्हावी ही मागणी रेल्वे मंत्रालयास करणार असल्याचे त्यांनी सांगितले। सोलापूर ते नागपूर, कलबुर्गी ते कोल्हापूर, हुबळी ते निजामुद्दीन या गाड्यांना पंढरपूर येथे थांबा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। सोलापूर रेल्वे स्टेशन विकासासाठी 51 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। तसेच पंढरपूर, दुधनी, कुर्डुवाडी रेल्वे स्थानकांसाठीही निधी प्राप्त झाला आहे। येणाऱ्या काळात अक्कलकोट, मोहोळ रेल्वे स्टेशन विकासासाठी निधीची मागणी केली जात आहे। या सर्व स्टेशन विकासासाठी 200 कोटी निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले। सोलापूर ते मुंबई वंदे भारत ही गाडी सुरू केल्याने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माननीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार वैष्णव व खासदार रावसाहेब दानवे यांचेही आभार व्यक्त केले। अभिनंदन। पंढरपूरला कर्नाटकातून येणाऱ्या सर्व भक्तांचे स्वागत। आज पुनः मैसूरवरून सोलापूरपर्यंत जी गाडी येत होती ती पंढरपूरपर्यंत येण्यात आली आहे। कर्नाटकातून थेट पंढरपूरपर्यंत ही गाडी धावणार आहे। पंढरपूर विठुरायाला कानडी विठुराया असे म्हणत होते, म्हणजे विठुराया हे उकेपासून इकडे आल्या कारणाने विठुरायांना कानडी विठ्ठला असे म्हणतात। मला अभिमान वाटतोय, ही गाडी, या गाडीला 2 नाव आहेत, एक हंपी एक्सप्रेस आणि दुसरी गोल गुंबज एक्सप्रेस म्हणून नावाजली जाते। हंपीमधूनच विठ्ठल आल्या कारणाने हंपीपासून ही गाडी धावते म्हणून खूप मला आनंद होत आहे। आता खरं मागणी अशी राहील, हंपीवरूनच डायरेक्ट पंढरपूरपर्यंत एक दुसरी गाडी माझं मागणी असणार आहे। सोलापूरपासून सोलापूर ते नागपूर, कलबुर्गी ते कोल्हापूर, त्याच्यानंतर हुबळी निजामुद्दीन, त्याच्यानंतर बसवा एक्सप्रेसला कोटला थांबा आणि विशेष लोकसभेमधील MP-च्या मागणीनुसार प्रथमतः मागणीच्या आधारे कार्यक्रमात सोलापूर रेल्वे स्टेशन अधिकारी, कर्मचारी, प्रवासी बहुसंख्येने उपस्थित होते। या सेवेचा सर्व प्रवासी व यात्रेकरूंनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले।